खासगी शाळांच्या फीमध्ये 15% कपातीचा जीआर जारी झालाय, मात्र पालकांना खरोखरच दिलासा मिळणार का हा प्रश्न आहे। खासगी शाळांतील 15% फी कपातीसाठीचा शासन आदेश जारी झालेला आहे। आताची ही सर्वात मोठी बातमी, मात्र कायद्याच्या कसोटीवर जीआर टिकणार का अशी शंका उपस्थित होती। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, जीआर तर जारी झालेला आहे, मात्र कायद्याच्या कसोटीवर हा जीआर टिकणार का ही शंका उपस्थित होती आहे, काय अधिक माहिती? हिमाली, या संदर्भात गेले जवळपास 3 आठवडे गोंधळाचं वातावरण होतं, कारण शिक्षण विभागाला अध्यादेश जारी करायचा होता आणि ऑगस्टच्या जुलै 28 ला जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये या संदर्भातला प्रस्तावही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मांडला होता। मात्र अध्यादेश काढायला काही मंत्र्यांनीच विरोध केला आणि हे मंत्री ज्यांच्या शालेय संस्था आहेत, शिक्षण संस्था आहेत, अशा मंत्र्यांनी अध्यादेश काढण्यासाठी विरोध केला, त्यामुळे आता शिक्षण विभागाने नाईलाजाने या संदर्भातला जीआर लागू केलेला आहे। जीआर नुसार राज्यातील खासगी शाळांमधील शाळांमध्ये 15% फी सवलत दिली जाणार आहे आणि 2021-22 या वर्षासाठी सवलत मिळणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतलेला आहे। ज्या पालकांनी यापूर्वीच पूर्ण वर्षभराची फी भरली असेल किंवा पहिल्या टर्मची फी भरली असेल, त्यांची फी जी आहे ती ऍडजस्ट केली जाणार आहे पुढच्या फीमध्ये, त्यामुळे त्या पालकांना सुद्धा दिलासा आहे। मात्र सगळ्यात मोठा प्रश्न इथे चर्चेला जातोय की ह्या जीआरला जर न्यायालयामध्ये आव्हान दिलं तर हा जीआर टिकणार का, कारण फी ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाहीये, एक समिती असते, ती समिती फी ठरवत असते आणि जर थेट राज्य सरकारने असा आदेश दिला तर त्याला संस्था चालक न्यायालयामध्ये आव्हान देऊ शकतात आणि न्यायालयामध्ये आव्हान दिल्यानंतर कायद्यात सरकारने बदल केलेले नाही, अध्यादेश काढून फक्त जीआर काढलाय, त्यामुळे हा जीआर टिकणार का सगळ्यात मोठा प्रश्न आहे। शिक्षण विभागातील काही लोकांचं म्हणणं आहे की सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातले आदेश दिलेले आहेत, त्यामुळे हा जीआर जो आहे तो काही प्रमाणात लागू होईल, टिकेल का हा जीआर असा दावा काही जण करतायत। मात्र जर संस्था चालक न्यायालयामध्ये गेले तर या जीआरचं भवितव्य काय असणार आहे ते आपल्याला पाहावं लागेल। नक्की, जीआर जरी काढलेला असला तरी पालकांच्या मनातला संभ्रम मात्र कायम राहू शकतो। धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। छत्रपतींचा विचार म्हणजे